अयोध्येला सगळ्यांनी जावं, प्रभू रामचंद्राचं दर्शन सगळ्यांनी घ्यावं, पण जाण्याचं टायमिंग बरोबर बाळासाहेबांच्या जन्मदिवशी मनसेचे अध्यक्ष हिंदुत्वाची लाईन घेतात त्याच्या आदल्याच दिवशी शिवसेनेच्या नेत्यांना अयोध्या आठवतं, विस्मयकारक आहे. पण मनसेची ही मूळ शिवसेनेला खिंडार पाडणारी, शिवसेनेला डॅमेज करणारी आहे. भविष्यामध्ये जर विचारधारा सारखी असेल, कार्यशैली सारखी असेल, तर पक्षाचे ज्येष्ठ नेते ठरवतील. कधी आठवते, बरोबर दुसऱ्या दिवशी त्यांचे भाऊ मनसेचे अध्यक्ष हिंदुत्वाची लाईन घेतात तेव्हाच का आठवते? म्हणजे अजूनही शिवसेनेचं हिंदुत्व आहे हे दाखवण्यासाठी त्यांना अयोध्येला जायचं आहे का? कशासाठी जायचं आहे? अयोध्येला सगळ्यांनी जावं, प्रभू रामचंद्राचं दर्शन सगळ्यांनी घ्यावं, पण जाण्याचं टायमिंग बरोबर बाळासाहेबांच्या जन्मदिवशी मनसेचे अध्यक्ष हिंदुत्वाची लाईन घेतात त्याच्या आदल्याच दिवशी शिवसेनेच्या नेत्यांना अयोध्या आठवते, हे विस्मयकारक आहे. नाही, मनसेचा हा जो झेंडा आहे याच्या आधीही कार्यक्रमामध्ये आम्ही पाहिलेला आहे. हा जो नवीन झेंडा आहे त्याची अधिकृत घोषणा जरी आज झाली असेल तर अनेक शिवजयंतीच्या कार्यक्रमांमध्ये मनसेच्या त्यांच्या झेंड्यासोबत हाही झेंडा पाहिला, फक्त खाली नाव नव्हतं. याचा अर्थ मनसे अध्यक्षांच्या मनामध्ये हिंदुत्वाची लाईन घ्यावी असं कदाचित मागच्या 4-5 वर्षापासून असू शकेल, पण आता जे त्यांनी टायमिंग निवडलं ते टायमिंग फार महत्त्वाचं आहे. बरोबर बाळासाहेबांचा जन्मदिवस निवडला आहे आणि शिवसेना हिंदुत्वापासून दूर चालली आहे, त्यांचं सावरकर प्रेम आटलं आहे, छत्रपती शिवरायांच्या वंशजांचा अवमान करतायत, त्याच्याबद्दल माफी मागत नाही, तर त्याच्यामुळे शिवसेनेनं हिंदुत्व सोडल्यामुळे त्यांचा मतदार आणि कार्यकर्ता जो दूर चालला आहे त्याला प्रभावित करून आकृष्ट करण्याचा प्रयत्न हा मनसेचा दिसतो आहे. पण आमचं असं मत आहे की मोठ्या प्रमाणामध्ये हा जो कार्यकर्ता आहे, हा जो मतदार आहे, हा केंद्रातले आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्रामध्ये 5 वर्ष ज्यांनी अतिशय प्रामाणिकपणे चांगलं काम केलं ते आदरणीय देवेंद्रजी यांच्याकडे पाहून हा मतदार आमच्याकडे येईल मोठ्या प्रमाणामध्ये. काही प्रमाणामध्ये मनसेमध्ये जाऊ शकेल हे मान्य करावं लागेल, पण मनसेची ही मूळ शिवसेनेला खिंडार पाडणारी, शिवसेनेला डॅमेज करणारी राहील. तशी स्थिती नाही, कारण त्यांची विचारधारा कार्यशैली आमची विचारधारा कार्यशैली वेगळी आहे. भविष्यामध्ये जर विचारधारा सारखी असेल, कार्यशैली सारखी असेल, तर पक्षाचे ज्येष्ठ नेते ठरवतील. पण भविष्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजप एकट्याच्या ताकदीवर लढून सरकार आणू शकतो ही आमची वर्तमानात ताकद आहे, भविष्यात ती आणखी वाढेल. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HWNews ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HWNews वर.